कितना चैलेंजिंग था आपके लिए? हर भूमिका किंवा प्रत्येक भूमिका मला असं वाटतं चॅलेंज देते नटाला. मी श्वासमध्ये केलेला आजोबा आणि आता फक्त 12 तासमध्ये केलेला एक MLA ही माणसं मी बघितलेली आहेत. आणि मला असं वाटतं नटाचं हे काम आहे की तुम्ही जगत असताना तुम्ही आजूबाजूला बघितलं पाहिजे. तुम्ही निरीक्षण ऑब्झर्वेशन आपण म्हणतो, ऑब्झर्वेशन आपण करत नाही आहे. त्याचं कारण आम्हाला ऑब्झर्वेशन करायला वेळच नाही, कारण आमचा एक हात आणि एक कान आपल्या मोबाईलमध्ये बिझी असतो. आपण बाहेर फिरताना माणसं बघत नाही, आपण कुठल्या कार्याला गेलो तर माणसं बघत नाही, आपण मार्केटला गेलो गाडीतून फिरलो माणसं बघत नाही. आपण माणसं बघितली पाहिजे. तुम्हाला तुमची कॅरेक्टर तुमच्या आजूबाजूलाच फिरत असतात आणि ती तुम्हाला सांगत असतात की मी तुझं कॅरेक्टर आहे, मी तुझं कॅरेक्टर आहे. मला असं वाटतं आपण शांतपणे जर त्यांना निरीक्षण केलं तर मला असं वाटतं आपल्याला कॅरेक्टर करणं खूप अवघड नाही. श्वासमधला म्हातारा हे माझ्या आजोबांमध्ये मी पाहिलेले आहेत. आणि आत्ताचा फक्त 12 तासमधला MLA तर मला सतत दिसत असतो, आपल्या शहरात दिसतो, आपल्या महाराष्ट्र राज्यात दिसतो. ही माणसं मी बघितलेली आहेत जी भरपूर सोनं अंगावर घालून फिरतात, ज्यांच्या कपड्यांचा रंगांचं पण काही कॉम्बिनेशन नसतं, ज्यांना बोलण्याचं कल्चर नसतं की कसं बोलायचं असतं हे पण माहीत नसतं, ते मला वाटतं लाईफला खूप सोपं करून घेतात स्वतःसाठी. आणि त्यांना असं वाटतं की समोरची माणसं ही कचरा आहेत आपल्यासमोर. तर ही व्यक्तिरेखा आपल्याला आजूबाजूला मिळतात आणि मला वाटतं त्या जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर तुम्हाला कॅरेक्टर उभं करायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे मी सतत फिरत असताना, मी बसमधून फिरलो, ट्रेनमधून फिरलो, लग्नात गेलो, मार्केटमध्ये गेलो, तरीसुद्धा मी आजूबाजूला बघत असतो आणि मला त्यातून कॅरेक्टर मिळतात जी तुम्हाला करताना मग सोपी जातात असं मला वाटतं. कलावंताचं काम आहे की निरीक्षण करणं, आपण ते करत नाही आहोत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा तोच आहे की लाईफ फास्ट करून ठेवलं आपण आपल्या आजूबाजूचं. आपल्या आजूबाजूला काय घडतं बघायला आपल्याला वेळ आहे. आपल्याला फक्त अचीव एवढंच करायचं आहे की मला काम करून पैसे घ्यायचे आहेत बस. तर मला असं वाटतं याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमची डिग्निटी म्हणा, तुमची डिसेन्सी म्हणा, कामातली ही हरवत चाललेलं आता पण तुम्ही तेच कॅरेक्टर करताय. तुम्ही फक्त अंगावरचे कपडे बदलताय, दाढी मिशाल लावता आणि कॅरेक्टर वेगळं करायला बघता, तसं नाही आहे. कॅरेक्टर करत असताना मला असं वाटतं माणसाने अंतर्बाह्य स्वतःला बदललं पाहिजे. मग आवाजातून बदला, बॉडी लँग्वेजमधून बदला. कॉस्ट्युम आणि मेकअप हा तुम्हाला सप्लिमेंट आहे, आपल्याकडे हे कोण लक्षातच घेत नाही. कॅमेरासमोर काम करत असताना आपल्याला हे कळतच नाही की फक्त डोळे वापरायचे, कॅमेरा म्हणजेच डोळा आहे असं जेव्हा मला लक्षात येतं ना, तेव्हा मी माझ्या डोळ्यामध्ये ते प्राण आणले पाहिजेत आणि त्या कॅमेऱ्याला दाखवलं पाहिजे. पण आपण कॅमेऱ्यासमोर नाटकासारखी ॲक्टिंग करायला जातो आणि नाटकामध्ये गेल्यानंतर कॅमेऱ्यासारखी ॲक्टिंग करायला जातो. ह्या ज्या वेगवेगळ्या माध्यमं आहेत याचा कोण विचार करत नाही असं मला वाटतं. नटाने हा प्रामुख्याने केला पाहिजे. आमच्याकडे आज कॉस्ट्युम आणि मेकअपलाच इतका वेळ घेतला जातो की कामाचे तास कमी होतात. याच्यावर सुद्धा एक गंभीर विचार नटाने केला पाहिजे की तुम्ही शेवटी तुमचं शरीर म्हणजे तुमचं खरं शस्त्र आहे, तुमचे डोळे हे तुमचं खरं शस्त्र आहे, तुमचे कपडे आणि तुमचा मेकअप हे तुमचं खरं शस्त्र नाही. तुम्हाला ते जेव्हा बदलता येईल ना तेव्हा तुम्ही खरे ॲक्टर असाल. मग कपडे बदलून आणि दाढी मिशा वेगळ्या लावून आणि वेगवेगळे दागिने घालून कोणी ॲक्टिंग करू शकतो किंवा ते कोणालाही जमेल. मी फक्त सॉलिड दिसलं पाहिजे हा भाग महत्त्वाचा नाही, म्हणजे चांगलं दिसलं पाहिजेच, पण तुम्ही परफॉर्मन्समध्ये चांगलं काय करू शकता हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला काम करताना नेहमी वाटतं. फक्त 12 तासासारखे सिनेमे फार क्वचित निघतात एकतर आपल्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे आमच्या मराठी इंडस्ट्रीमध्ये असं म्हणेन मी. तर हा सिनेमा एका छोट्याशा घटनेवर नेमका केलाय म्हणजे काय केलंय हे बघायला फक्त 12 तास बघितलं पाहिजे. फक्त 12 तास हा कंट्रोल बजेटमध्ये राहून सुद्धा चांगला बनवता येतो हे बघण्यासाठी लोकांनी आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे सगळ्यात महत्त्व आहे, तुमची स्टोरी लाईन काय, तुमचा स्क्रीनप्ले काय, ह्या दोन गोष्टी आपल्या सिनेमाची शस्त्र असतात महत्त्वाची. आणि ती दोन शस्त्र आपल्या फक्त 12 ताशी स्ट्रॉंग आहेत की सिनेमा बनवताना कशा पद्धतीनं बनवावा हे शिकण्यासाठी फक्त 12 तास बघितला तरी चालेल. नमस्ते, माझं नाव आहे लीना आणि फक्त 12 तास या फिल्ममध्ये मी शीतल हे किरदार निभवते. शीतलची एका दिवसाची जर्नी दाखवली आहे, म्हणजे एका हॅपी कपलबरोबर एका दिवसामध्ये, म्हणजे फक्त 12 तासामध्ये काय इन्सिडेंट घडू शकतो आणि कोणत्या, म्हणजे कशाप्रकारे ती जर्नी होऊ शकते त्या लेडीची, तर त्या शीतलचा पूर्ण जर्नी जी आहे 12 तासामध्ये मी सांगितलेलं आहे. आणि आमचे जे डायरेक्टर आहेत प्यारलाल शर्माजी यांनी हे किरदार इतकं ब्युटिफुली
दर्शन दाखवलेलं आहे की ह्याच्यामध्ये एक व्यक्ती जो फॅमिली म्हणजे सिम्पल नॉर्मल जे पण नॉर्मली राहतो की लाईक आपण घरामध्ये आहोत, आपल्याला माहितीच नाही की नेक्स्ट मुमेंट आपल्याबरोबर काय होणार आहे. तर ही अशी कहाणी आहे की नेक्स्ट मुमेंटला काय होणार आहे हे सगळ्यांसाठी मतलब हार्ट बीटिंग आहे की काय होणार आहे. मेरे ख्याल से मतलब मला असं वाटतं की ही फिल्म थ्रू आउट द फिल्म स्टार्टिंग टू एंड पर्यंत सगळ्यांना असं वाटतं की आता काय होतंय नेक्स्ट काय, म्हणजे कोणी याचा अंदाज नाही लावू शकणार आहे जोपर्यंत ते क्लायमॅक्स पाहत नाही तोपर्यंत. एक्सपिरियन्स खूप छान राहिला आणि मला अजिबात वाटलं नाही की मी ही फिल्म करते. आय वॉज लाईक की मी एका फॅमिलीबरोबर आम्ही एक हॅपनिंग याच्यामध्ये आम्ही पूर्ण काम केलेलं आहे आणि काम कधी सुरू झालं आणि कधी संपलं ते मला कळलंही नाही. फक्त आता आम्ही ज्यावेळेस फिल्म बघतो त्यावेळेस मला वाटतं की वाव आम्ही असं काम केलेलं आहे आणि आमचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी आमच्याकडून असं काम करून घेतलेलं आहे. सो आय एम हॅपी. ओके, जो आपका लव इंटरेस्ट निभाने फिल्म में उनके बारे में जानना चाहूंगा, क्या क्या लव स्टोरी एंगल है आपका और उनका, दो ही इज प्लेइंग अ गैंगस्टर इन द फिल्म जहां तक मुझे पता है. अच्छा, लव स्टोरी म्हणजे असं आहे की एक हस्बंड वाइफ आहेत, त्यांचं म्हणजे फक्त 3 महिने झाले त्यांच्या लग्नाला आणि 3 महिने झाल्यानंतर त्यांची बॉन्डिंग इतकी छान आहे म्हणजे खूप लवेबल कपल आहेत, हॅपनिंग मतलब हॅपी फॅमिली आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट माझ्या ज्यांनी माझ्या हजबंडचं किरदार निभवलेलं आहे माझ्या नवऱ्याचा, तर याच्या ते जे किरदार आहे ते माझ्याशी इतकं प्रेम करतं म्हणजे लाईक मॅडली इन लव, म्हणजे त्याच्या वाईफशिवाय तर दुसरं कोणी दिसतच नाही आहे. आणि ती वाईफसुद्धा इतकी खुश आहे की म्हणजे प्रत्येक स्त्रीला काय हवं असतं की माझा नवरा माझ्याशी खूप 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 प्रेम करो, आणि तशाच प्रकारे तोही माझ्याशी इतकं प्रेम करतो की मला त्या म्हणजे त्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर म्हणजे इतके छान वाटते. लाईक आता असं म्हणायचं गेलं की प्रत्येक स्त्रीला हवं असतं की तिचा नवरा त्याशी खूप प्रेम करतो आणि माझा नवरा या फिल्ममध्ये माझ्याशी खूप खूप प्रेम करतो. जैसे की फक्त 12 तास अपने आप में एक कॉन्सेप्ट है, एक थीम है, और जब इस फिल्म की कल्पना की मैंने कि 12 तास यानी हम प्लान करते हैं बरसों बरसों का, लेकिन हमें चंद पलों का खबर नहीं होती भी आगे अगला पल क्या होने वाला है. कई सारे ऐसे इंसिडेंट किसी हादसे हुए मेरे साथ में और मैंने देखे भी हैं. तो मुझे एक आम पब्लिक के लिए कुछ ऐसा कुछ करना था कि जो उस फिल्म के साथ जुड़ जाए, और मेरी कोशिश रही और उसमें मैं कामयाबी काफ़ी हद तक रहा. इसकी वजह सिर्फ एक ही थी कि जो मेरी आइडियल हो सकते हैं अरुण नरोड़ी जी थे और लीना, जिन्होंने मेरे ख्याल से एक काल्पनिक कैरेक्टर को हकीकत में मैंने तब्दील कर दिया है, और मुझे लगता है कि उनसे बेहतर फक्त 12 तास में शायद कोई नहीं कर सकता. और पब्लिकली मैं बोलता हूँ आपको कि ये फिल्म देखने के बाद में हर इंसान हर परिवार से जगह कहीं ना कहीं मैं उस फिल्म का या उस परिवार का हिस्सा हूँ. और मैं बोल सकता हूँ कि जब फिल्म लोग देख कर आएंगे तो आँख में आंसू होगा और चेहरे पर मुस्कुराहट होगी बस. ओके, किरदार कास्टिंग प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट, किसी भी उनकी कास्टिंग बहुत अहम भूमिका निभाती है. अरुण जी की बात करूँ या बाकी कलाकारों की बात करूँ, क्या जिस वक्त आप फिल्म पे काम कर रहे थे आप लिख रहे थे जहन में अरुण सर ही थे कि यू वॉन्ट्स हिम टू प्ले दिस? ना, मैं इस बारे में नहीं बोल सकता हूँ क्योंकि जब मैं एक कहानी जब लिखता हूँ उस स्क्रीन में लिखता हूँ एक धुंधला से एक चेहरा होता है आपको सामने कि इस तरह का कैरेक्टर होना चाहिए या इस तरह ऐसा चेहरा होना चाहिए. इसके लिए जब हमने पूरी कंप्लीट स्क्रिप्ट कर ली हमने तो जो हमारे सपोर्टिंग हमारे कास्ट थे या हमारे जो हीरोइन थी लीना, इन्होंने भी कुछ सजेस्ट किया मुझे कि भाई क्यों ना कोई ऐसा चेहरा जो कुछ हटके हो, लीक से हटके हो, जो कभी निगेटिव रोल किया ही नहीं हो, और उनको हम कुछ करवाते हैं. और मुझे लगता है कि उनका सजेशन और मेरी हाँ और दोनों का मिला जो संगम रहा वो है अरुण जी का रोल. ओके, ये कितना चैलेंजिंग रहा क्योंकि वक्त 12 तास से कंप्लीट उनके किरदार के बारे में जानना, जब उनको ब्रीफ करा गया, जो स्वाद जैसी फिल्म कर चुके हैं ना, एक अलग लेवल की फिल्म करने के बाद आप उनको सीधा दबंग दिखा देते हैं, एमएलए बना देते हैं और गैंगस्टर बना देते हैं, उनका क्या रिएक्शन था और व्हेन यू ब्रीफ हिम की ये नरेट करा आपने? मुझे लगता है कि अरुण जी जैसे सीनियर कलाकार के लिए
कोई ज़्यादा वक्त लगता नहीं इनको समझाने के लिए कि वो रोल क्या है और मैं क्या करने वाला हूँ। हाँ, ये अलग बात है कि मेरी उनके साथ ये पहली फिल्म थी और उन्हें भी देखना था कि जो बंदा मुझे नरेशन दे रहा है, बता रहा है कि कहानी के बारे में बता रहा है, सीन के बारे में बता रहा है, तो क्या रियल में वो बंदा उतना कर सकता है। लेकिन उनका भरोसा और मेरा आत्मविश्वास और अरुण जी का जो किरदार रहा है वो बिल्कुल अलग है, आज से अलग है बिल्कुल। ओके, फिल्म मेकिंग इज अ वेरी सीरियस बिजनेस, बहुत सीरियस बिजनेस है, बहुत सारा पैसा इन्वॉल्व होता है जी, और फिल्म बन भी जाती है, लेकिन चैलेंज होता है जब आप फिल्म बना के रेडी हैं और आप उसको रिलीज कहाँ करें। जी जी जी, करंट सिनेरियो में ऐसा आलम है कि अगर आप अपनी फिल्म लगा रहे हैं, प्रोड्यूस भी आपने की है, डायरेक्ट भी आपने की है, थिएटरों को पैसा देना पड़ता है कि भाई मेरी फिल्म चलाओ, तेरा क्या हुआ, जो भी पैसा है पानी तरह बहा देते हैं मेकिंग में, मतलब कि जहाँ खर्चा लाखों का है वहाँ करोड़ों खर्चा कर देते हैं। मेरा ये मानना है कि अगर हम मेकिंग में कॉस्ट कटिंग करें तो आपके फिल्म पे कोई असर भी ना पड़े, और एक अच्छी बेहतरीन फिल्म बनने के बाद में मेरे ख्याल से इतनी सारी बड़ी कंपनियां हैं, मल्टीनेशनल कंपनियां हैं, बड़ी कंपनियां हैं, और अच्छी फिल्म को वो सपोर्ट करेंगे, और इसी उम्मीद से मैंने ये फिल्म की मेकिंग की है। और जहां तक मैं जानता हूं कि ये फिल्म बहुत लार्ज स्केल में हम रिलीज़ करेंगे और कई लोगों का मुझे सहयोग है, क्योंकि जब आप एक शून्य से एक जग निर्माण करते हैं आप, तो कहीं ना कहीं लोगों को उसको सपोर्ट करना ही पड़ता है। और बारह तास जो है, मुझे लगता है कि जो मैंने किया है, जिस बजट में किया है, जिस समय में टाइमिंग में किया है, मैंने ये लोगों के लिए मिसाल हो जाएगी ये फिल्म। अजूबा के लिए बात करें, यस 100% बारे में जानना चाहूँगा, क्या किरदार में बातें नजर आएंगी आप? हम ऐसा है कि मैं नया कलाकार हूँ, ज़्यादा फिल्म के बारे में ही नहीं, लेकिन मेरा ये डायरेक्टर मेरा दोस्त है, इसके नाते मेरे को उसने दे दिया काम जी, तो उसमें मैं हवलदार का रोल किया है, और वो कैसा हो गया वो पब्लिक और आप लोग बताएंगे, इसके बारे में मैं खुद काम किया मैं नहीं बता सकता हूँ। और फिल्म अच्छी बनी है, लोगों को देखने लायक है, और सब लोग देखेंगे, रोएंगे, हंसेंगे, और मस्त फिल्म हो। आपके रोल के बारे में जानना चाहूँगा, आपने कहा कि हवलदार का किरदार, हवलदार का रोल आप कर रहे हैं, हाँ। तो बड़ा करेक्टर है आपका, बड़ा रोल है या छोटा है? नहीं, ज़्यादा बड़ा नहीं है, छोटा ही है, लेकिन है, मतलब मेरा रोल देखने लायक नहीं है, लेकिन फिल्म का सब अरुण जी का है, बाकी इंदर है, लीना है, इनका रोल देखने लायक है, मैं तो उसमें ज़्यादा ही नहीं। फक्त बारह दास में मैं हवलदार का कैरेक्टर कर रहा हूँ, और ये पिक्चर बहुत अच्छी है और सब लोग ने देखना चाहिए, और एक सब कौटुंबिक एक ऐसा ही है, सब इसमें अच्छे अच्छे कैरेक्टर लोग काम करते हैं, अरुण नलोड़े के साथ हमको काम करने को मिला, ये बहुत अच्छा है, और उसमें मैं हमारा छोटा मोटा रोल है हवलदार का, हमने भी ये जब आप लोग देखेंगे उसके बाद आपको मालूम पड़ेगा, और सब फैमिली ने ये पिक्चर देखना चाहिए बारह दस, तो बहुत अच्छा है। और डायरेक्टर प्यारेलाल शर्मा, इनका तो बहुत अच्छा उन्होंने डायरेक्शन किया है, बहुत बढ़िया।